नमस्कार संजीवनी क्लिनिकच्या आहारविषयक उपक्रमात आज आपला विषय आहे रक्तक्षय म्हणजे काय तर रक्त कमी होणे किंवा हेमोग्लोबिन कमी होणे हा विषय बरं घेतला असेल कारण खूप लोकांना भारतातील खूप लोकांना रक्तक्षयाचा त्रास हो आहे आहे असं आढळून आलेलं आहे आता या कोणत्या कोणत्या लोकांचा स्पेशली अशा रक्तक्षया गटात समावेश होतो की ज्यांचं रक्त कमी असू शकतं तर ज्या लोकांना चुकीच्या खाण्याच्या पद्धती आहेत किंवा ज्यांच्या खाण्यात पोषण मूल्य येतच नाही किंवा ज्यांना वारंवार रक्तस्राव होत असतो उदाहरणार्थ महिलांच्या मासिक पाळीमध्ये किंवा मा ज्यांना पोषणमूल्यांची कमतरता फास्ट होऊ शकते असे लोक म्हणजे काय की महिला तरुण महिला किंवा गर्भवती महिला किंवा लहान मुले यांना हा त्रास लवकरात लवकर होण्याची शक्यता असते म्हणून आजचा हा विषय घेतलेला आहे पण या व्यतिरिक्त पण हल्लीच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे आणि पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे हा आजार किंवा हा त्रास बऱ्याच लोकांना होऊ शकतो आणि होत आहे असं आढळून आलेला आहे म्हणून हा विषय घेतलेला आहे मग आता हा असं जर का म्हटलं की ज्या लोकांना च्या शरीरात रक्त कमी आहे किंवा ज्या लोकांना लवकर चालताना लवकर धाप लागती आहे ज्यांना अजिबात व्यायामाची सवय नाही त्यांना पण लागू शकते बरं का पण रक्त कमी असलं तरी पण चालताना लवकर धाप लागते आपल्याला आपण फास्ट चालू शकत नाही त्याच्यानंतर आपल्याला दिवसभर आळसावल्यासारखं होतं कामाचा उत्साह राहत नाही अशा बऱ्याच लोकांना हे हा रक्तक्षय नावाचा किंवा हिमोग्लोबिन कमी असणार आगतात हा आजार होण्याची शक्यता असते किंवा झालेला पण असू शकतो तर आपली स्वतःची तपासणी करून आपण ते फाइंड आऊट करू शकतो की आपल्याला रक्तक्षय आहे की नाही बरं मग काय करायला पाहिजे बरं मग आपल्याला याच्यामध्ये आहारात काय बदल करावे लागतील आधीपासूनच आपण आहारात असे काय बदल करू शकतो की जेणेकरून आपल्याला रक्तक्षयाचा त्रास होणार नाही किंवा ॲनिमिया म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲनिमियाचा त्रास होणार नाही तर याच्यामध्ये आपल्याला काही आहाराच्या पद्धती आहेत किंवा काही आहाराचे आहारातील पदार्थ आहेत त्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करू शकतो उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये जेवढ्या तुम्ही फ्रेश खाताल तेवढ्या त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड नावाचं जे काही विटॅमिन आहे ते खूप छान प्रमाणात मिळतं तसंच आयन पण मिळतं आता आयन जास्त असणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या आहेत की आपण म्हणतो राजगिरा आहे मेथी आहे अशा ज्या काही भाज्या आहेत यांच्यामध्ये आयन जास्त सापडतं आपल्याला त्याच्यानंतर जर आपण धान्याचा विचार केला तर बाजरी नाचणी यासारख्या धान्यांमध्ये पण आयनचं प्रमाण जास्त मिळणार आहे आपल्याला त्याच्यानंतर सोयाबीन किंवा काळे चणे ही जी काही या अशा जर काही भाज्यांच्या समावेश आपण आहारात केला तर या भाज्यांमध्ये पण आपल्याला जास्त प्रमाणात आयन मिळू शकतं पण मग अजून काय काय आहे तर खजूर नावाचं जे काही आपण ओला खजूर जो खातो खातो नेहमी ती पण आपल्याला जर एखादा खजूर खायची रोज सवय असेल तरी चांगल्या प्रमाणात आयन त्याच्यामध्ये मिळू शकतं आपल्याला त्याच्यानंतर आवळा पेरू इत्यादी फळांमध्ये पण आपल्याला चांगल्या प्रकारचं आयन मिळतं एक लक्षात घ्या ज्या गोष्टी आपण लिंबू पिळणं ही जी हो काही रोजच्या आहारातली जी काही सवय आहे त्याच्यामुळे एक फायदा असा होतो की श त्या ज्या पदार्थांमधलं आयन असतं आता आयन हे काही सगळ्यातच नसतं किंवा सगळ्यातच असतं असं नाही पण काहीतरी प्रमाणात ते बऱ्याच हिरव्या पालेभाज्यांमध्ये असू शकतं चण्यांमध्ये असू शकतं जसं धान्यांमध्ये असू शकतं ह्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आयन हे असतंच मी जे सांगितलं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतं म्हणजे ज्यांना तो झालेला आहे रक्तशाह त्यांनी अशा प्रकारचे धान्य पदार्थ किंवा पालेभाज्या यांचा समावेश जास्त करायचा पण रोजच्या आहारांमध्ये जर का तुम्ही सगळ्या गोष्टींचा समावेश करत असाल फळं म्हणा किंवा तुम्ही रोज लिंबू पिळून आ, काही गोष्टी खाण्याची सवय असेल तर लिंबू पिळून किंवा आंबट पदार्थांमुळे आयनचं पचन शरीरात होण्यास आपल्याला मदत मिळते म्हणून अशा सवयी चांगल्या सवयी नेहमी आहारात ठेवण्याचा प्रयत्न करा की एखादं फ्रूट खाल्लं पाहिजे किंवा संत्रमोसंब आंबट पदार्थांसारखं किंवा आपण जे काही म्हणतो की लिंबू पिळून खाण्याची जी काही सवय असते आपल्याला ही खूप चांगल्या सवयी आहेत याच्यामुळे आयन चांगलं पचण्याची शरीरात चांगलं पचवून घेण्याची क्षमता शरीराला निर्माण होते त्याच्यामुळे या गोष्टींची पण काळजी घेत चला त्याच्यानंतर मी जसं सांगितलं की काही आपले तेल बी आहेत हळीव आहे किंवा तिळ आहे तर या गोष्टींचासुद्धा रोजच्या आहारात थोड्याफारक प्रमाणात होईना आहारात समावेश करायला सुरुवात करण्यास अजिबात हरकत नाही आहे ते अशा प्रकारे जर का आपण तुम्ही जर का बघितलं की आहारातील काही गोष्टींचा समावेश जसं मी आत्ता सांगितलं आयन बाबतीत असंच बर बऱ्याच प्रकारच्या गोष्टी बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये आपल्याला मिळत असतात पण मग काय केलं पाहिजे तर प्रत्येक प्रकारचे घटक आपल्या रोजच्या आहारात येतील याची काळजी घेतली पाहिजे काही प्रमाणात फळभाज्या पालेभाज्या आल्या पाहिजेत काही प्रमाणात पोळीभाजी आली पाहिजे काही प्रमाणात प भात आला पाहिजे काही प्रमाणात आपल्याला इतर धान्यांचा वापर केला पाहिजे इतर काही गोष्टी आहेत चुकामेवा आहे अशा प्रत्येक प्रकारच्या जेव्हा अन्न घटकाचा आपण इथे विचार करू आता हे अन्न घटक कोणते आहेत कशा प्रकारचे अन्न घटक शरीराला गरज असते हे आता मी आता पुस्तकात तर लिहिलेलंच आहे लवकरच आपलं ते पुस्तक येणार आहे हो दिवाळीच्या आत आपण पुस्तकाचं प्रकाशन करण्याच्या अगदी मार्गावरती आहोत आणि या प्रकारच्या अपडेट्स तुम्हाला मी फेसबुकवरती देतच असते शिवाय आधीचे जे काही व्हिडिओज आहेत की आपल्याला बी ट्वेल्व कशातून मिळेल बी ट्वेल्वसुद्धा आपल्या रक्त तयार करण्यासाठी विटमिन बी ट्वेल्व रक्त तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे जी लोक नॉन व्हेजिटेरियन खातात किंवा जे मांसमाटण खातात त्यांना ते बी ट्वेल्व मिळतंच पण अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही खाद्यपदार्थ खाता किंवा जे लोक नॉन व्हेजिटेरियन खात नाहीत अशा लोकांना पण काय काय करणं आवश्यक आहे हे पण आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळू शकतात जसं की विटमिन बी ट्वेल्व आहार की औषध असा मी एक व्हिडिओ केलेला आहे तरी असे इंटर रिलेटेड टॉपिक्स आहेत की आयर्न बेस्ड ऑन विटमिन बी ट्वेल्व काय एकाच व्हिडिओत आपण शक्य नाही म्हणून आधी हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा पण रेफरन्स आपण नक्की पाहावा पुस्तकात काही माहिती दिलेली आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे अन्न घटक आपण त्याच्यामध्ये समावेश करू शकतो किती अन्न घटक हवे असतात आपल्या शरीरात चांगल्या प्रकारचं पोषण मूल्य देण्यासाठी हे सगळं पुस्तकात पण समावेश केलेला आहे लवकरच पुस्तक येत आहे स्वतःची कॉपी बुक करण्यासाठी नक्की विसरू नका नाईन फाईव्ह फोर फाईव्ह झिरो एट फाईव्ह झिरो एट फाईव्ह या नंबरवरती तुम्ही तुमच्या पुस्त तुमचं नाव तुमचं पु तुम्हाला पुस्तकाच्या किती कॉपीज हव्यात हे पण तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता म्हणजे वितरण करताना आपल्याला पुस्तकांच्या कॉपीज कमी पडणार नाहीत तर हे पण एक लक्षात ठेवा अशा प्रकारे रक्तक्षय हा आजार आणि त्याविषयी आहार याची माहिती मला आहे की कदाचित मी देण्याचा प्रयत्न करते आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोचली पण आहे अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद